नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूस वरती आपलं स्वागत करतो। सकाळचे 6:30 झालेत आणि तुम्ही बघाल तर इकडे पूर्णपणे पाऊस चालू आहे आणि समोर आपल्या पूर्ण धुकी झालेली आहे। या साईडला पण धुकी आहे आणि इकडे पण धुकी आहे। आज तर पाऊस आहे त्यामुळे मग रनिंग पण करता आली नाही आणि या ठिकाणी पण पूर्ण जागा ओली होऊन गेली आहे। त्याच्यामुळे मग आपल्याला स्ट्रेचिंग आणि ध्यान पण लावता आलेलं नाही। काही अडचण नाही, जाऊ द्या, इथंपर्यंत आलो तीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की काल आपण बटाटे आणले, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पण की म्हटलं 1 किलो बटाटे गेले। जेव्हा बटाटे आणले त्याच्या थोड्याच वेळामध्ये 1 किलो बटाटे गेले, पण मग त्याच्यानंतर काहीच गेलेले नाही। बटाटे हे खराब तर होत नाही लवकर, त्यामुळं मग आपल्याला काहीच अडचण नाही। आज पण मला वाटतंय की काल जसं पाऊस येत होतं तसंच पाऊस येणार आहे। आता तर सध्या भरपूर जोरामध्ये चालू आहे। तुम्हाला जर या पत्र्यांचा आवाज येत असेल तर मग ऐकण्याचा प्रयत्न करा। येतोय का आवाज? मित्रांनो, काल असा पाऊस चालू होता की मला वाटत होतं की आपल्याकडे 200 रुपये पण होणार नाही। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं, पण मग तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, आपल्याकडे 200 रुपयापेक्षा जास्त पैसे झाले होते। ते कसे झाले मला पण समजलं नाही, पण मग इतकं चांगलं वाटलं की नाही, पावसामध्ये पण जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत ते दुसरीकडनं जातात ते आपल्याकडे परत येत असतात। म्हणजे आपली आता जेमतेम चांगली ओळख झाली आहे कस्टमर सोबत, त्याच्यामुळं मग ते पण आपल्यासोबत थोडंफार कनेक्ट करतात। आणि जर ते दुसऱ्या गावाला जरी गेले, तिथं जरी केळी असली, पण ते येताना आपल्याकडनंच घेऊन जातात। ही पण आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। मित्रांनो, जिथं आता आपण थांबलोय तिथं एक शेड आहे, पण मग आपण आता इकडनं उभं आहे तर या साईडने आपल्यावरती पावसाचे थेंब येत आहेत। त्याच्यापेक्षा इथं न थांबलेलंच आपल्यासाठी बरं होईल। आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दुकानावरती भेटतो। मित्रांनो, सकाळचे 8:40 झालेत। मी आज जरा लवकरच आलो होतो, म्हणजे इतकं पण लवकर नाही, 7:40 दरम्यान। आज पण पाऊस जरा जास्त चालू आहे ना। आता या केळी वगैरे लावून दिल्यात, बटाटा इथंच ठेवला आहे या साईडला। जर ठेवला तर तिथं पाऊस येतोय, त्यामुळे ते भिजले तर खराब होऊन जाते। आणि हे ऍपल इतके काही आहेत। आज आपण ज्यांच्याकडनं केळी मागवत असतो त्यांचा पण फोन लागत नाही। नेमकं काय झालं मला काही समजत नाही। मग ते केळी एकतर घेऊन येतात की नाही ते पण माहित नाहीये। त्यांनी आणलं तर पाहिजे, एकतर आपल्याकडे चारच फणे आहेत। मागचे 4-5 दिवस झालेत भरपूर पाऊस होतोय। मला काल तर वाटत पण नव्हतं की कस्टमर राहतील, पण मग काल तरी बऱ्यापैकी आपले कस्टमर झालेले आहेत। आजचं बघू आज काय होतं। आज पण काल सारखाच पाऊस आहे। मिळाला ना, सकाळचे 11:30 झालेत। आता थोड्याच वेळापूर्वी ऊन पडत होतं, पण आता परत पाऊस यायला सुरुवात झाली। आता तुम्हाला वातावरण दिसतच असेल, पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे। इकडे डोंगर होते ते पण दिसत नाही, इकडचे थोडे थोडे दिसत आहेत, पण खालचीच बाजू दिसते। या साईडने पण पाऊसच चालू आहे। आता आणखी पाऊस येण्याची शक्यता आहे। आता आपल्याकडे इतक्या काही केळी आहेत, आज केळी काही आलेल्याच नाही आहे। जे काका रेग्युलर आपल्याकडे केळी घेऊन येत असतात त्यांनी मला सांगितलं की म्हणे आज माझा फोन चार्ज नव्हता, त्यामुळं मग मला समजलंच नाही की आज केळी आणायची आहे किंवा नाही आणायची। जर तिकडनं एखादी गाडी येत असेल तर म्हणे मी टाकून देईन, म्हटलं ठीक आहे। आणि आज एक गावातलेच काका आहेत, त्यांनी आपल्याकडे काकडी आणून दिली आहे। म्हणे वीक गेली तर ठीक आहे, नाही गेली तरी चालेल। आणि इथं बटाटे ठेवलेले आहेत आणि हे सफरचंद इथे आहेत। सकाळपासून केळी वगैरे तर काहीच नाही गेलं, पण मग सफरचंद थोडेफार गेलेत। मित्रांनो, दुपारचे 12:30 झालेत। आज आता परत पाऊस यायला सुरुवात झाली आहे। आज केळी नाहीत त्याच्यामुळे आजचा दिवसच खराब आहे आपल्यासाठी। एकतर केळी असल्या तर त्याच्यामुळे इतर वस्तू पण जात असतात। आता बघू आजच्या दिवसामध्ये काय होतं। आणि हा जो वेल आहे त्याच्याच इथं वरच्या साईडला फूल यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे इथं एक फूल आलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। मित्रांनो, दुपारचे 1:30 झालेत आणि मागच्या 1.5 तासापासून लगातार पाऊस चालू आहे। मला आता असं वाटतंय की आपल्या ज्या केळी आणल्या नाही त्याच बरं झालं, त्या अशाच पडून राहिल्या असतात, त्याच्यापेक्षा त्या उद्या येतील ते चांगलं होईल। तुम्ही माझ्या मागे बघताय का, तुम्हाला एखादी पॉझिटिव्ह एनर्जी दिसते का? पण असं मला वाटतंय की आपल्या मागे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्यामुळं आपल्याला असं लॉस होण्यापासून प्रत्येक वेळा वाचवत असते। काही समजत तर नाही आहे, पण मग चांगलं वाटतंय की नाही जाऊ दे तिकडं। आता आपल्याकडे केळी नाहीत असं काही नाही, आपल्याकडे कालच्या 3 फणे तर आहेत, त्यामुळं मग आपण त्या पण देऊ शकतोय। एक प्रकारे चांगलं झालं की जाऊ द्या, आज केळी आली नाही, उद्याकडं ज्या येतील त्या चांगल्या राहतील, फ्रेश राहतील आणि विकायला पण सोपं होईल। मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता पण लगातार पाऊस चालू आहे। आणि आपल्याकडे इतक्या काही केळी आहेत, आता काहीच केळी गेलेल्या नाहीत, तेव्हापासून काही एक पण कस्टमर झालेला नाही। इथं जी काकड्यांची जाळी होती त्याच्यामुळं आपल्या केळी आणि सफरचंद दिसत नव्हतं, त्यामुळं मग त्या जाळीमधनं काढून थोडेफार इथं काकड्या ठेवून दिले, जातील तेवढ्या जातील, बाकी नाही तर मग राहतील। मित्रांनो, संध्याकाळचे 4:40 झालेत आणि आता कुठं पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे। आज पण कस्टमर तर नाही, आज आपल्यासाठी एकदम बोरिंग दिवस होता। म्हणजे कस्टमर पण नाही आणि वातावरण पण एकदम खराब आहे।
आता बघू काय होतं आजच्या दिवसामध्ये। मित्रांनो, संध्याकाळचे 6:50 झालेत, आता दुकान आवरायची वेळ झाली। आज आपण केळी मागवल्या होत्या, पण मग त्या काही त्यांना समजल्याच नाही, त्याच्यामुळे त्यांनी आणल्याच नाही। आता दुकान वगैरे आवरून घेतो आणि आज आपल्याकडे दिवसाअखेर इतक्या काही केळी बाकी राहिल्यात, म्हणजे केळी जेमतेम संपल्यातच। आज थोडेफार बटाटे गेले आणि काकडी तर कोणी घेतच नाही, आणि सफरचंद थोडेफार गेले, म्हणजे सर्व काही थोडं थोडं गेलेलं आहे। आज पूर्ण दिवस पाऊस काही थांबलाच नाही, सारखं चालूच होता। आणि आधी कसं 2-3 दिवसापासून थोडं थोडं पाऊस यायचं, पण आज पूर्ण लागूनच राहिलं होतं, म्हणजे मध्ये स्टॉप फक्त 1 किंवा 2 वेळा घेतला होता, मध्ये स्टॉपच नव्हता, आणि त्यामुळे लोक घरातून बाहेर पण निघाले नाही, आणि त्याच्यामुळे आज आपल्याकडे काही जास्त पैसे पण आले नाही। जे आहे ते बरं आहे, काही अडचण नाही। आणि आज असं काही झालेलं नाही की आज पैसेच नाही आले, आलेले आहेत, आणि त्यातल्या त्यात आज आपण काहीच मागवलं नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला आज काहीच खर्च नव्हता। त्याच्यामुळे आज आपल्याकडे दिवसाच्या सुरुवातीला 2,890 रुपये होते। आणि हो मित्रांनो, आपल्याकडे दिवसाखेर 3,340 रुपये आहेत। आता हे 3,340 रुपये आपण आणखी कसे गुंतवून त्यापासून आणखी पैसे बनवू शकतो, असे आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला DM करून सांगायला विसरू नका। व्हिडिओला तुमच्याकडनं जितकं होईल तितकं शेअर करा, आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो मित्रांनो, आतापर्यंत तुमचा खूपच चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे, असाच प्रतिसाद असू द्या। आणि हो, आपण 1,000 रुपयापासून सुरुवात केली होती आणि आता आपल्याकडे 3,340 रुपये आहेत। हे 3,340 रुपये कमवण्यासाठी आपण काय काय कष्ट केलेले आहेत हे सर्व आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, तर आधीचे व्हिडिओ नक्कीच पाहायला विसरू नका। आता दुकान वगैरे आवरून घेतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या भेटतो। आणि हो, ते आपलं लाईक शेअरचं विसरू नका।